नमस्कार, आज मी बनवते साबुदाणा वडा। हे बघा कसं क्रिस्पी आणि छान झाले कुरकुरीत। बाहेरून एकदम कडक झाले आणि आतून एकदम मऊ झालेला आहे। इथे मी 2 वाट्या साबुदाणा घेतलेला आहे, स्वच्छ पाण्याने धुवून घेतले मी 2 वेळेस, आणि थोडं पाणी जास्त ठेवलंय कारण साबुदाणा मऊ होण्यासाठी। हे बघा किती मस्त मऊ झालेला आहे। इथे मी मिरची भाजून घेतली, त्याच्यामध्ये थोडे जिरे वगैरे टाकले, उपासाचं मीठ टाकलं आणि मस्त ठेचा बनवलाय। 2 ते 3 चमचे मिरची घेतले मी, जास्त तिखट नसल्यामुळं। 2 ते 2.5 चमचे उपासाचं मीठ टाकले मी, आणि 2 बटाटे घेतलेत उकडून, त्याची साल काढून त्याच्यामध्ये चांगलं मॅश करा, चांगलं मिक्स करून घेऊ आपण ते छान असं। दोनच चमचे शेंगदाण्याचं कूट टाकले मी, कारण ते आपल्याला जास्त मोकळं नाही करायचं, आपल्याला वडा बनवायचा त्याच्यामुळं चिकटपणा पाहिजेत ना आपल्याला वडा बनवण्यासाठी। आपण जास्त टाकलं तर मग ते मोकळं होऊन जाईल, वडा बसणार नाही आपल्याला व्यवस्थित असा। चांगलं मिक्स करून घेऊ आपण सगळं हे व्यवस्थित। हे बघा छान असं मूठ धरते, तसं करून घेऊ आपण छान असं। बटाट्याला चांगलं फोडून घ्या, थोडंसं पाण्याचं हे शिंतोडा मारा, थोडं पाण्याचा हात लावून घ्यायचा छान असा। थोडं टाकल्यानंतर सगळं सर्व मिक्स करून घ्या छान असं। कढई ठेवली मी गॅसवर, तेल टाकले, हे बघा किती छान झाले बघा त्या वडी बनव। हाताला थोडं पाणी लावून मस्त त्याचे गोळे तयार करू, बघा छान आले बघा। हे आता वडे तयार करायचे मस्त असे गोल गोल करून, आणि थोडंसं असं हाताने प्रेस करायचं बाजूने पूर्ण असं, जे की चिराचिरा दिसल्या नाही पाहिजेत। थोडं पाण्याचा हात लावून परत त्याला गोल करून घ्यायचं, आणि चांगलं तेल तापलं ना त्याच्यात सोडता येईल आपल्याला। सगळे वडे आता अशीच ह्याच पद्धतीने सगळे वडे व्यवस्थित करून घ्यायचे आपण। गॅस आपला फुल ठेवला आहे मी, तेल चांगलं तापलं की एक एक वडे आपण तेलामध्ये सोडूत। तेल चांगलं तापले तर वडे टाकू त्याच्यामध्ये। 3 बसलेत माझे वडे त्याच्यात, तर फुल गॅसवर चांगले वडे आपण फ्राय करून घेऊ। पळीनं थोडं कडकड्यानं थोडंसं त्याला काढायचा प्रयत्न करायचा, नाहीतर कुठले चिटकतात लगेच असे वडे। हलकं बाजूनं थोडं काढायचं, एकदम काढलं की ते हे होतात। बघा छान ब्राऊन कलरचे मस्त क्रिस्पी होतात मस्त असे। एका बॉलमध्ये काढून घेते मी एक एक, त्याचं तेल चांगलं निथळून काढायचं। सगळे वडे आता अशाच पद्धतीनं तळून घ्यायचे। वडे सगळे आता तळून झालेत, आता त्याची चटणी बनवू आपण। इथे मी चटणी बनवण्यासाठी 2 काकडी घेतलेत, त्याचे दोन्ही बाजू कट केलो, काकडीची साल काढून घेऊ।
साल काढून घेतले, त्याला खिसू आपण खिसणीने. किसून झाल्यावर त्याच्यामध्ये आपण दही टाकून, मी 4 चमचे टाकले दही, मोठा आहे चमचा माझा. मिक्स करून घेते 4 चमचे टाकून अगोदर. हे ठेसा टाकला आहे मी हिरव्या मिरचीचा, आणि उपासाचं मीठ टाकून घेतलं आहे. उपासाचं मीठ 1 चमचा टाकलं आहे मी. 2 चमचे साखर टाकले मी. चांगलं मिक्स करून घेतले मी. दही मला वाटलं अजून थोडं टाकायचं म्हणून थोडं टाकले मी दही. जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ॲड करू शकता. काकडीची चटणी तयार झाली बघा. साबुदाणा वडा आणि काकडीची चटणी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. थँक्यू.